दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मनमाडच्या खातगाव मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। फटाके फोडण्याच्या वादातून चर्मकार संघाच्या परिवारावर गावातील 7 ते 8 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केलाय। तसेच या गाव गुंडांनी चर्मकार परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली असून परिवारातील महिलांची देखील छेड काढली। या संदर्भात मनमाड पोलीस ठाण्यात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र तरी देखील पोलीस या गाव गुंडांवर कोणतीही कारवाई करत नसल्याचे चर्मकार परिवाराने सांगितले। कारण असं आहे की ते आमच्या घराजवळ फटाकडे फोडायचे, फटाकडे फोडता फोडता ते आमच्या मुली बसलेल्या होत्या, रॉकेट वगैरे घराकडे तिरपे लावायचे। तिरपेला ते मी सांगायला गेलो का बाबांनो तुमचं घर बाजूला आहे तिकडे जाऊन वाजवा, माझ्या मुली बसलेल्या घरांना, मुलींना तकलीफ होते। तर त्यांनी ते दारू पिलेले होते, पिल्यानंतर ते गुंडागिरी ते मुलं बाहेरून आलेले काही दोघं तिघे ते फटाकडे घेऊन माझ्या मुलींच्या अंगावर फेकायला लागले, माझ्या अंगावर फेकायला लागले। त्याच्यानंतर मी बोलता बोलता ते त्यांनी लगेच माझ्यावर अटॅक केला, मारहाण केली। दुसऱ्या दिवशी आम्ही लपून बसलो, माझ्या मुलींची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, तर माझ्या मुलींना इतर लोकांनी मंदिरात वगैरे इकडे तिकडे लपून ठेवलेलं होतं। तर मी बाहेरगावी होतो, बाहेरगावी तर गावातले लोक जमा होणार होती, तर त्यासाठी मी इकडे येण्याचा प्रयत्न करतो, गाव पातळीवर आपण मिटून घेऊ। तर त्यांच्या मुलांनी माझ्या पलीकडे शेजारी नवसरी गावाला पकडून मला मारहाण केली, गाडीत टाकल्यानंतर दुसऱ्या गाडी आणखी चेंज केली, येशीत नेऊन मला मारहाण केली, तांगडे धरून वडीत नेलं, त्यांच्या दारात मारल्यानंतर मला उचलून माझ्या दारात फेकून दिलं, त्यानंतर मी बेशुद्ध पडलेलो होतो। बरं, किती आरोपी होते अंदाजे? 5-6 होते। बरं, पोलिसांनी आतापर्यंत काही ऍक्शन घेतलेली नाही। पोलीस म्हणे का साहेब ते रजावर गेलेले, नंतर आले बघू, असं करता करता त्यांचे गुंड वगैरे अजून काल रात्री परवा रात्री येऊन आणखी दुसरे तकलीफ देऊन जात आहे आम्हाला। ठीक आहे, माझ्या घराची पूर्ण तोडफोड केलेली, पूर्ण नुकसान केलेलं। रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड।